वरळीच्या हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांनी सरकारला तिखट सवाल विचारलेत. मराठी महिलेला गाडीखाली चिरडून मिहिर शहा पळालाच कसा. मिहिर शहाला सुरतला लपवलंय की गुवाहाटीला. वरळी हिट अँड रन प्रकरणी राऊतांनी हे सवाल केलेत. मुख्यमंत्री आणि फडणवीसांनी याचा खुलासा करावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात पारदर्शक कारवाई करणार असं नितेश राणेंनी म्हटलंय. तर महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल. आरोपीला सुरतला लपवलंय की गुवाहाटीला. मिहिर सुरतला आहे की गुवाहाटीला असा सवाल संजय राऊतांनी विचारलेला आहे. वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांनी सरकारला थेट सवाल विचारला आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीसांनी बोलावं असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. एका मराठी महिलेला चिरडून गाडीखाली दारूच्या नशेत. हा कोणी मिहिर शहा हा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा. कुठे गेलाय तो. सुरतला गेलाय की गुवाहाटीला गेलाय. लपवलाय. आरोपी मुख्य आरोपी हा सुरतला पळून गेलाय. त्याला ठेवलाय की गुवाहाटीला लपवलाय. याचा खुलासा मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा. ऐसा है आरोपी कोई भी हो वरली के हिट एंड रन के किसी का भी बेटा हो. ये हमारी महायुति की सरकार है. हमारे मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री दोनों हमारी स्पष्ट भूमिका है. आरोपी कोई भी हो उसके ऊपर कार्रवाई होगी. सख्त के साथ कार्रवाई होगी. उसको छोड़ा जाएगा नहीं. ये कुछ महाविकास आघाड़ी की सरकार नहीं है जहां मुख्यमंत्री के बेटे के ऊपर सुशांत सिंह और दिशा सालियान को मार डालने का मर्डर का आरोप था तो भी उसको बचाया गया. तो भी सीसीटीवी फुटेज डिलीट किए गए. तो भी ऑफिसर्स को ट्रांसफर तबादला किया गया. ये क्या महाविकास आघाड़ी की सरकार नहीं है. ये हमारी महायुति की सरकार है. जिस तरीके में उधर बचाया गया वैसे इधर बचाया जाएगा नहीं. मीर शाह किधर भी छुपा होगा उसको पकड़ के सच की सच सजा दी जाएगी.